शिवसेनेचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब ज्या होते त्याच वेळेला म्हणजे सव्वीस जून रोजी मला वाय प्लस ही सुरक्षा त्या देण्यात आलेली होती तेव्हापासून ती सुरक्षा माझी कंटिन्यू होती मध्यंतरी एस्कॉड आणि पोलिसांची गाडी मला काढलेली होती परंतु त्यानंतर आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये संपूर्ण आपण पाहिलं तर नाना रिफायनरी प्रकल्पाचा जो विषय होता त्या पार्श्वभूमीवरती मला स्वतःला आत्तापर्यंत दोन ते तीन दूरध्वनीद्वारे मोबाईलद्वारे फोन आले होते धमकीची पत्र आली होती उत्तर प्रदेशमधूनसुद्धा मला मारण्यासंबंधीचं कुटुंबाला जीवाला धोका देण्यासंबंधीचं आलं ते संपूर्ण यंत्रणा माझ्या माहितीप्रमाणे पोलीस खातं असेल सी आय डी खातं असेल डी असेल त्यांनी सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना वाटलं असेल सध्याच्या पार्श्वभूमीवरती आणि सध्याच्या परिस्थितीवरती निवडणुका ह्या भागामध्ये आहे नाना प्रकल्प आमच्या एरियामध्ये त्या ठिकाणी देवाच्या घोटणी भागात निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मला फक्त आणि फक्त मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या पोलिसांची सुरक्षेची गाडी दिलेली आहे पण माझ्याकडे आधीपासूनच आ, एस कॅटेगरीची आणि वाय प्लस करायची सुरक्षा पहिल्यापासूनच आहे तर नवीन मला सुरक्षा दिलेली नाही असं माझं ठाम या ठिकाणी मत आहे दुसरीकडे असं की काही जणांची सुरक्षा, दे सुरक्षा कमी करण्यात येते आणि तुम्हाला सुरक्षा वाढवण्यात किंवा जी कमी करण्यात आली होती ती पुन्हा त्यांनी माझी सुरक्षा कमी केलेली नाही शिवसेनेचे बोललो महर्षी मुख्यमंत्री साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते सव्वीस जून पासून मला ही सुरक्षा शासनाने दिलेली आहे फक्त पोलिसांच्या वतीने मला फक्त आणि फक्त फक्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या पोलिसांनी मला एक वाहन दिलेलं आहे या संदर्भामध्ये फडणवीसांनी फडणवीसांनी मागणी केलेली होती का की आपण सुरक्षा संदर्भात नाही नाही माझ्या याच्याप्रमाणे ज्यावेळेला माझ्या उत्तर प्रदेशहून मला धमकीचा दूरध्वनीवरून फोन आला त्यावेळेला मला त्यासंबंधीची संपूर्ण पत्र आली त्यासंबंधी मला माझ्या माध्यमातून मला ज्या माहिती मिळाली त्यावेळेला मी गृहमंत्री म्हणून आणि त्यावेळेचे गृह खात्याचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी माझ्या लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलं होतं त्याचा त्यांनी सर्वे केला असेल आणि त्यामधून मला सुरक्षा त्यांनी दिली असेल त्याबद्दल माझं काही दुमत नाहीच आहे पण वैयक्तिक मी कोणाकडे मागणी केलेली नाही ना आणि त्यासंबंधी सुरक्षा मला दिलेली नाही माझ्या जीवाच्या सुरक्षेची जबाबदारी ही शासनाची असं माझं मत आहे आणि माझ्या जीवाच्या सुरक्षेची असल्यामुळे त्यांनी ती मला व्यवस्था दिली असेल पण ती फक्त मला पोलिसांच्या वतीने पोलिसांच्या जिल्ह्याच्या वतीने देण्यात आलेली आहे असं माझं मत आहे पण गेल्या दोन ते तीन महिन्यात वारंवार अशा चर्चा होत आहेत की तुम्ही शिंदे गटाच्या वा, वाटेवर आहात किंवा असा काही विषय आला की पुन्हा त्या चर्चा सुरू होतात नेमकं काय आता आपल्याला माहिती आहे मी सतत सांगत आलेलं आहे की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा था मी शिवसैनिक आहे गेली चाळीस वर्ष मी शिवसेना पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतो आहे ह्या शिवसेना पक्षानेसुद्धा मला खूप भरभरून दिलेलं आहे नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि एकदा नाही दोनदा नाही तीनदा चारदा मला विधानसभेची राजापूरची उमेदवारी दिलेली आहे तर माझं निश्चितपणे शिवसेना पक्षाचं माझ्या ऋण आहे आणि म्हणून मी अनेकदा सांगितलेलं आहे की माझी निष्ठा हा बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहे आणि मध्येपर्यंत मी शिवसेनेमध्येच उद्धवसाहेबांच्या बरोबर काम करतोय करत राहणार आहे हा विश्वास माझ्या ठेवा अशा माझी आपलं नम्रपणे विनंती आहे एक तो तो की या सगळ्या संदर्भामध्ये आपण सारखे शिंदे गटात जाणा शिंदे गटात अशा बातम्या येत आहेत नेमकं हे बातम्या पसरवणार नेमकं कोण आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली असेल असं त्यांना वाटत असेल आणि म्हणून त्यांना माझा आधार मिळावा त्यांना तिथं माझा सपोर्ट मिळावा या दृष्टीने ते स्वतःच्या स्वार्थासाठी मला शिंदे गटात नेण्याचा प्रयत्न मीडियाच्या माध्यमातून करत असतील पण मी माझ्या निष्ठा बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहे हे पुन्हा पुन्हा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो भविष्यामध्ये मी मरेपर्यंतच शिवसेनेत राहणार हे सांगायला लागतं मला हे माझं दुर्दैव आहे शिंदे गटात जाणार म्हणून ही सुरक्षा व्यवस्था पुढे जावी अशा प्रकारची बातम्या आल्या म्हणजे मला असं वाटतं की गेली चाळीस वर्ष मी एक लोकप्रिय म्हणून काम करतोय शिवसेना पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये रिफायनरी प्रकल्प असेल याच्यात जैतापूरचा प्रकल्प असेल अनेक वेळेला माझ्या तिथल्या लोकांनी तिथल्या विरोधकांनी माझ्या प्रेतयात्रा काढली मारण्याचा फोन केला नंतर जाळून टाकू अशा तऱ्हेचं वक्तव्य मध्यंतरी करण्यात आलं होतं अशा पार्श्वभूमीमध्ये सरकारची जबाबदारी आहे की आपल्या असलेल्या इथल्या प्रमुख लोकांचीच जीवाची काळजी घेणं कुटुंबाची काळजी घेणं या अनुषंगाने मला त्या आहे ती सुरक्षेने दिली असेल तितका गैर नाही आणि तसं असेल तर माझी सुरक्षा उद्या काढून घेतली तर माझे शिवसैनिक माझे मतदार हे माझं कवच कुंडल आहे असं माझं स्वतःचं मत आहे ग्रामपंचायत निवडणुका होत्या खास करून फणसोब हे तुमचं गाव आहे त्या ठिकाणची काय वाटतं तुम्हाला काटेकी टक्कर होते की नाही 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 फणसोब ग्रामपंचायत हे माझं जन्मगाव आहे माझं तिथलं असलेलं सर्व संबंधित मंडळी आहेत आणि आतापर्यंत सतत फणसोप ग्रामपंचायत शिवसेनेचा भगवा फडकलेला आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा दाखवून देणार की फणसोब ग्रामपंचायत ही शिवसेनेची जाणार हा मला विश्वास आहे सर दुसरं एक मध्यंतरी तुम्ही ट्वीट केलं होतं की राजापूरमधूनच आपण लढणार पण असं काय होतं की अस्थिरता निर्माण होते किंवा तुम्हाला रत्नागिरीमधून निवडणूक लढवा असं काही सांगितलं सांगितलं होतं का किंवा काय ज्या ना, वेळेला नारायण राणी शिवसेना सोडून गेले त्या काळामध्ये कोकणामधला एक वेगळा काळखंड होता आणि त्यावेळेला वंदनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मला त्या राजापूर लांजाच्या विधानसभेची उमेदवारी दिली होती आणि त्यावेळेला सुद्धा मी राजापूर लांजाच्या माती कपाळून शपथ घेतली होती त्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ नयो हो, पण पर मरेपर्यंत मी त्या लोकांची सेवा करणार आणि त्याच पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये मी आत्तापर्यंत तीनदा आमदार निवडून आलो जोपर्यंत लोकांना मी पाहिजे आणि जोपर्यंत मी सक्षमतेने लोकांना काम करतोय तोपर्यंत निश्चितपणे मी मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लोकप्रती म्हणून मी राजापूर लांजामध्ये राहणार निवडून येणार हा मला विश्वास आहे पण उदय यांच्या विरोधात तुम्ही उभे राहण्यासाठी इच्छुक आहात का उदय सामन इथले स्थानिक आमदार आहेत उदय सामन आज मंत्री म्हणून आहेत आणि मागील कालखंडामधला इतिहास आपण पाहिला तर उदय सामंत दोन हजार चार साली जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेस मताधिक्य आलं पाच हजारचं चारनंतर त्यांनी नऊ नौ, नऊला नौ, लढवली तेव्हा मताधिक्य आलं सहा हजाराचं आणि एकोणीसला आणि चौदाला या ठिकाणी मता मता जे मताधिक त्यांना मिळालेलं आहे ते चाळीस हजारचं नऊ ऐंशी हजारचा मिळाल्याचा अर्थ असा आहे ह्या मतदारसंघातील शिवसेनेचं वर्चस्व आहे शिवसेनेचा बालेकिल्ला आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये या ठिकाणी कोणी असू दे जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब ज्याला इथली उमेदवारी देतील धनुष्यबाणाची आणि असलेल्या नवीन आता मशालीची तो निश्चितपणे निवडून येईल मला विश्वास आहे या ठिकाणी जो शिवसेना पक्षप्रमुख उमेदवार देतील त्याला ताकदिनिशी मी निवडून आणेन असं हे स्पष्ट करतो आणि मी रत्नागिरीच्या विधानसभा मतारसंघामध्ये इच्छुक नाही ही, ही माझी स्पष्ट भूमिका या ठिकाणी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट